पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या नवनाथ गावात भूसुरुंग स्फोटाने दगड उडून घरांचा अतोनात नुकसान झालंय. नवनाथ गावातील आदिवासी कुटुंबे भीतीच्या छायेखाली. मुंबई वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात सुरू असून उभारणीचा ठेका घेतलेल्या आरकेसी या कंपनीकडून येथील स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं समोर आलंय. डहाणूत उत्खननासाठी भूसुरुंग बोरिंग स्फोट केले जात असून या स्फोटामध्ये उडालेले भले मोठे दगड थेट नागरिकांच्या घरावर पडून घराचं तसंच घरातील साहित्याचं मोठं नुकसान झाल्याची धक्कादायक बाब घडलेली आहे. गंजाड ग्राम पंचायतीतील नवनाथ कोहराळी पाडा येथील सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी डोंगर सपाटीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र यासाठी भूसुरुंग स्फोटांचा वापर करण्यात येत असून स्फोटात उडालेले भल्या मोठ्या दगडांमुळे येथील 30 पेक्षा अधिक घरांचं आणि घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने या भागातील अनेक नागरिक हे दिवसा आपल्या शेतीच्या कामानिमित्त घराबाहेर असल्यानं कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरांमधील टीव्ही कपाट फॅन घरांवरील पत्रे कौलं याचं मोठं नुकसान झालंय. डहाणू हे ग्रीन झोन असल्या कारणानं या तालुक्यात भूसुरुंग स्फोट करण्यास मनाई आहे. मात्र केंद्राचा प्रकल्प असल्यानं या कामासाठी भूसुरुंग स्फोटाची काही नियमांच्या चौकटीत परवानगी देण्यात आलेली असल्यानं त्याचा गैरफायदा सध्या आरकेसी या कंपनीकडून केला जातोय. सर, नवनाथ महसूल गाव अंतर्गत कोरळी पाडा येथे सरपंच उपसरपंच मी आम्ही पाहणी करून त्याचा अहवाल तहसीलदार आणि बीडो मॅडमांना पत्र देत आहोत. मागील काही दिवसांपूर्वी याच पाड्यातील लोकांनी आपल्याकडे अर्ज केला होता की भूकंपामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र ग्रामपंचायत याची कुठली दखल घेतली नाही असा आरोप त्यांचा. याबाबत आम्ही संबंधित कंपनीचे जे मॅनेजर त्यांना बोलून आम्ही सूचनाही दिल्या आणि त्याबाबत त्यांना कळवलं की जेणेकरून पाड्यातील कोणाचे नुकसान होणार नाही, नुकसान झालं तर आपणच भरपाई करून द्यावी लागेल. न सांगता त्यांनी ब्लास्ट केलं. शक्यतो त्यांनी सायरन वाजवायला पाहिजे होते. तो माणूस फक्त गावात बोलला आणि त्याने माणसांना गावाच्या बाहेर नेलं, परंतु जे म्हातारे वगैरे होते ते घरामध्येच होते. नसीब त्यांच्यावरती दगड नाही पडले. ते साधारणतः 2-3 माणसाला उचलता येणार नाही एवढी मोठी दगडी त्यांच्या घरात पडली आणि जास्तीत जास्त 20-25 घरांचं नुकसान झालं. काय काय नुकसान झालं? टीव्ही फुटले, पत्र, फ्रीज आणि लाईटीवरती दगड पडल्यामुळे पूर्ण टीव्ही फ्रीज वगैरे ब्लास्ट झालेत. माणूस गाणी या पोराने घेतील तर हा पडला ना. घरात कोणी काम करा नाही काही ना, वाडगांधव हा आम्ही काय करायचं, आम्ही घरा बसून ना मला कोणाचा भरपाय द्यायचा. खा फिरे कोणी नाही तेथ, आम्ही तर पहिले मंगाय ना नागू तेथे कोण आहे मग सांगला तोडलंय ती भाई आणि धावत तर घाबरू नका, भरून आम्ही दे आज भरपाय असा करत ती भाई सांगत ना. आम्ही तर पहिले तिचे ना घरात पहिले इथे अखा रुसगाणी झाली ती घराची घराची वाडा त्रास करणार. हा पैसा कुठेच आम्हाला मिळायचा वाडा नांगल ते विकता असे आम्ही खाणार नाही, खाणार राशन कार्डावर नाही मिळेल का काही नाही थोडं नाही आमचं आलं तर लोकांचा शेत घेईन आम्ही कमाई करून खाऊ विकता असे काम करा नाही कोणी काय नाही. किती लांब ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पालघर.